नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ एम सी कंपनीच्या टालस्टार प्लस की जे आत्ता मार्केटमध्ये नवीन लॉन्च झालेलं आहे त्या प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचे वापरण्याचे प्रमाण असेल त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो कोणत्या वेळेला करू शकतो तसेच त्याचा योग्य वापर किंवा योग्य प्रमाण कोणते ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच त्याचा वापर केल्यामुळे आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट किंवा बदल हा पाहायला मिळतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया टार स्टार प्लस की ज्याच्यामध्ये आपणाला बायफेन हा आठ टक्के व क्लोथेनिडीन हा आपणाला दहा टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आढळतो याचा वापर आपण ड्रेनचीनसाठी किंवा पाटपाण्याने तसेच ड्रिप इरिगेशनद्वारे जे आपणाला जमिनीमध्ये हुमणे असेल वाळवी असेल खोडकिडा असेल याच्या नियंत्रणासाठी किंवा जमिनीत जे आढळणारे कीटक आहेत की जे आपल्या पिकाला नुकसान करतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण टारस्टार प्लसचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपणाला दोन कंटेंट आढळून येतात याचा वापर आपण आल्यासारख्या पिकामध्ये हुमणे असेल किंवा सूत्रकृमी नियंत्रणासाठी उसासारख्या पिकामध्ये जे आपणाला हुमणी वाळवी तसेच जे आपणाला सुरळीमर किंवा खोडकिडा आढळतो त्याच्या नियंत्रणासाठी तसेच इतर सुद्धा आपण हळद असेल भुईमुगासारखं पीक असेल की ज्या पिकामध्ये आपणाला जमिनीमध्ये जे कीटक आढळतात जे आपल्या पिकाचं नुकसान करतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण टालस्टार प्रतचा वापर करू शकतो याचा वापर केल्यापासून आपल्याला तीन ते ती चार दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये जे कीटक आहेत त्याचे मरण पावलेले आपल्याला पाहायला मिळतात हे एक तर कॉन्टॅक्ट त्याच पद्धतीने सिस्टमॅटिक व स्टमक अशा तिन्ही पद्धतीने ॲक्शन करते की ज्यामुळे आपणाला किडीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा किडीने खाल्ल्यामुळे किंवा पॉयझनिंगद्वारे आपणाला किडींवर चांगल्या रीतीने कंट्रोल हे मिळालेलं पाहायला मिळतं तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा आपणाला एकरी पाचशे एम एल स्टारस्टार प्लस आपणाला ड्रिपद्वारे किंवा पाटपाण्याने किंवा ड्रिंचिंगद्वारे आपण आपल्या पिकांमध्ये जी हुमणे असेल वाळवी असेल किंवा जे कीटक आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो की ज्यामुळे आपणाला आपल्या पिकामध्ये जेणू होणारं नुकसान आहे त्याच्यापासून बचाव करता येईल या आपणाला भाजीपाला पिकामध्ये सुद्धा उमणी किंवा वाळवीच्या नियंत्रणासाठी तसेच या अंतरप्रवाही असल्यामुळे आपल्या पिकामध्ये ज्या रशेशा किडे आहेत त्याच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं याचं वापरण्याचं प्रमाण असेल किंवा कशा रीतीने वापर करावा किंवा कोणकोणत्या किडींना हे कंट्रोल करते याच्याबाबतसुद्धा आपण माहिती जाणून घेतली याचा वापर केल्यापासून आपणाला तीन ते चार दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये झालेला बदल किंवा जे कीटक आहेत ते आपल्याला मरण पावलेले पाहायला मिळतात याचे वापरण्याचं प्रमाण हे आपण ड्रिपद्वारे जे आल्यासारखं पीक असेल किंवा ऊसासारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये एकरी पाचशे एम एल आपण याचा वापर करू शकतो मार्केटमध्ये आपणाला याचं पॅकिंग हे दोनशे पन्नास एम एल पाचशे एम एल व एक लिटरमध्ये अवेलेबल आहे आपल्या गरजेनुसार आपण पॅकिंगचा किंवा आपल्या क्षेत्रानुसार आपण याचा वापर करू शकता याचा रिझल्ट आपणाला तीन ते चार दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद